दरेकर को मैं जब पनवेल के स्मैश 11 और यूनिटी 11 से खेलता था तब शंकर मात्रे, सोनिया, रुपेश, अंकुश, संदीप पाटिल दापोली के वो पनवेल के बांटिया के मैदान पर आकाश तारेकर को हम प्रैक्टिस के लिए लेकर आते थे। लगभग ये 95-96 की बात है। आकाश तारेकर को हमने एक बार सिबिड़ी के खिलाफ उतारा था और तब शंकर और सोनिया, रुपेश, अंकुश, जो अक्कू कहते थे हम लोग उसको, तभी पनवेल के परदेशीवाड़ी के जो बाला महाबले और बाला ठाकुर और रविंद्र कोट्यान ऐसे जबरदस्त बल्लेबाज थे, उनको प्रमोट करने के लिए हमने आकाश तारेकर को उस जमीन पर उतारा और उनके दिल में जो डर भरा कि मैदान में जाके सिर्फ आपको मारना है। वो टाइम पे मैं उसी टीम से खेलता था। आज मैं आकाश तारेकर को पूरे राज्यों की जमीन पर खेलते देखते मैं बहुत ही खुश हूँ और आने वाले वक्त के लिए इनको बहुत ही बधाई देता हूँ कि आने वाला वक्त आपका सितारों और चांदों से भरा रहेगा। ओवर टू यासीन सर। थैंक यू मात्रे सर। वळिया मैदानाकडे जेथे आपण पाहतोय वैष्णवी कोलाड आणि वडपाळी या दोन संघा दरम्यान आणि स्टार्टिंगला आपण पाहतोय योगेश पवार आणि महेंद्र अंधेरे पाहायला मिळतोय। आज योगेश पवार ने खऱ्या अर्थाने तसा पाहायला गेलं तर संघाची पूर्णतः निराशा केली। दोन्ही मॅच मध्ये योगेश पवार अगदी स्वस्थामध्ये बाद झाला होता। त्या योगेश पवारला आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून दाखवावीच लागेल कारण आता वैष्णवी कोलाड सारखा बलाढ्य संघ समोर आहे आणि या संघासमोर जिंकायचं असेल तर एक फायटिंग टोटल धाव फलकावरती लावणं गरजेचं असणार आहे। षटक क्रमांक पहिला आणि खोलंदाजी वरती आपण पाहतोय राजेश सुलटे पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने राजेश सुलटे जे गोलंदाजी पीक करणं नेहमीच फलंदाजांना कठीण जात असते। रनम जर आपण पाहिला अगदी कमी पावलांचा असतो परंतु चेंडू मध्ये तो टाकत असलेला व्हेरिएशन फलंदाजाला रीड करताना खूप कठीण जात। पाहूया त्या राजेश सोडेचा सामना आता योगेश पवार कशा पद्धतीने करणार। विले भागाला रिप्रेझेंट करणारा योगेश आज मात्र आपण पाहतोय रिप्रेझेंट करतोय वडपाळे संघाला। आज दोन्ही सामन्यामध्ये योगेश पवार अपयशी ठरला परंतु हीच वेळ आहे योगेश पवारला चार्ज होण्याची। आता संघ मोठा समोर आहे आणि योगेश पवारला सुद्धा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून संबोधलं जातं। पाहूया आता सामना कशा पद्धतीने रंगणार। पहिला चेंडू घेऊन राजेश सज्ज झालाय। पहिला चेंडू आपण पाहतोय योगेश पवारला भुजकळत टाकणारा संभ्रमात टाकणारा पाहायला मिळाला आणि गोलंदाजी करणारा संघ मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने सामन्याला प्रारंभ करताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला चालू आहे। राजेश सोलटे पिंपरी चिंचवड पुण्याचा हा खेळाडू आज मात्र माणगाव घोटवळ मध्ये आल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीचा मारा करताना पाहायला मिळतोय। हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी चांगला आहे आणि सलग दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून राजेश सोटेला ओळखलं जातं आणि आज सुद्धा आपण पाहतोय घोटवळ नगरीमध्ये आल्यानंतर राजेश सोलटे आपल्या गोलंदाजीचा जलवा आपल्या गोलंदाजीचा करिश्मा मैदानावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवून देतोय। राईट समोर द विकेट हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर इट्स वाइड एज पर रूल नंबर 22 आणि आता धाव फलकावरती पहिल्या धावेची नोंद केली जाते। षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय एक धाव पाहायला मिळते। चार ओव्हरची मॅच आहे। इथे मात्र योगेश पवारच्या बॅट मधन एक मोठा फटका इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क फॉर अ सिक्स रन्स। व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक। इथे हायवे वरती कोणी जायचं नाहीये चेंडू गेला सर कारण आपण पाहतोय तेथे धोका होऊ शकतो त्यामुळे चेंडू जर हायवेच्या पलीकडे गेला तर कोणीही जायचं नाहीये चेंडू आणण्यासाठी। धाव फलकावरती सात धावा लागत आहेत आणि योगेश पवारच्या बॅट मधन एक मोठा धमाका पाहायला मिळाला।
था फलकावरती सात धावा लागल्यात आणि योगेश पवार मात्र आपण पाहतोय अगदी घणाघाती बॅटिंग करतोय। मागील मॅच मध्ये आलेले अपयश विसरून तो मात्र आपण पाहतोय नव्या मॅच साठी अगदी चांगल्या पद्धतीने सज्ज झालेला पाहायला मिळतोय। त्याच्या बॅट मधून एक सुंदर असा षटकार आल्यानंतर पाहूया आता मॅच पुढे कशा पद्धतीने रंगताना दिसेल। येथे एक चांगल्या पद्धतीचं टार्गेट उभं करायचं आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला। वैष्णवी इलेव्हन कोलाड संघ जर आपण पाहिला अगदी पूर्णतः पॅक असा हा संघ आहे आणि या संघाविरुद्ध जिंकायचं असेल तर एक फायटिंग टोटल धाव फलकावरती लावावी लागेल। योगेश पवार मात्र आपण पाहतोय राजेच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवताना पाहायला मिळाला। हा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये केलेला बदलाव आणि त्याच वेळी फलंदाजीला दिलेला चकवा। खऱ्या अर्थाने राजेश चोरटे आपल्या गोलंदाजी मध्ये असलेला उच्च दर्जा दाखवून देतोय। षटक क्रमांक पहिलं चालू असताना सात धावा धावफलकावर पाहायला मिळतात। हा चेंडू फास्टर वन, पहिले आपण काही चेंडू पाहिले ते अगदी स्लोवर वन पद्धतीने टाकले होते परंतु यावेळी अचानक पद्धतीने चेंडू अगदी डबल स्पीडने टाकला आणि फलंदाजाला हा चेंडू रीड करताना अपयश आलेलं पाहायला मिळते। सेवन ऑन द बुट, षटक क्रमांक पहिला चालू आहे। येथे मात्र ओहो किया बात है, गुंडप्पा विश्वनाथ स्टाइल मारला हा एक स्क्वेअर कट पाहायला मिळतोय अगदी नजाकत बरा चौका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर। इलेवन ऑन द पुट, धाव फलकावरती अगदी चांगल्या पद्धतीने धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। एका षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि आपण आता धाव फलकावरती पाहतोय नेल्सन फिगर पाहायला मिळते। अकरा धावा धाव फलकावर पाहायला मिळतात विदाउट लॉस। या पद्धतीने दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत। सुरुवात अत्यंत दैदीप्यमान पाहायला मिळाली, अगदी दमदार आणि त्याच वेळी प्रभावी सुरुवात मात्र केले त्या बॅटिंग करणाऱ्या संघाने। तुम्ही कशी सुरुवात करता यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो। सुरुवात मात्र अगदी छन्नटेदार झाले आणि त्यामुळे आता चांगल्या पद्धतीने कन्सिस्टन्सी राखावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला। कारण समोरच्या संघाकडे आपण पाहिलं वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाकडे तर 101 खेळाडूंचा भरणा आहे आणि या संघाविरुद्ध चांगली झुंज द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीच्या क्वालिटी बॅटिंगची नितांत गरज आणि आवश्यकता आहे। पुऱ्या अंधेरे पाहायला मिळतो आता स्ट्राइकिंग एंड वरती पहिला चेंडू फेस करेल विकी याचा। पहिला चेंडू फुल टॉस भुऱ्याने ठोकला डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेर, सहा धावांचा आणि दणदणीत षटकार। कोलाडचा हा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करतोय। वडपाई संघाचे ओनर यांना विनंती असणार आहे आपण पॅवेलियन मध्ये यायचं आहे आणि आमच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे। धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा लागल्यात महेंद्र अंधरेच्या बॅट मधनं अगदी चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय। येथे हा चेंडू आपण पाहतोय आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू आणि या चेंडूवर अवांतरच्या रूपामध्ये एक धाव मिळते। संघाची धाव संख्या आता मात्र 18 धावा पाहायला मिळतात। चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय धाव संख्या रचण्याचा मानस मनोदय पाहायला मिळतोय तर बॅटिंग करणारा संघामार्फत। विकी पुजारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणि महेंद्र अंधरेच्या बॅट मधून या चेंडू वरती गगनाला गवस निघालणारा गगन भेदी आणि गगन चुंबी असा षटकार। मैदानावरती काय घडते तर भुऱ्याची बॅट टपताना पाहायला मिळतोय। तो आक्रमक झालाय अग्रेसिव्ह झालाय
तीसरा चेंडू वरती सुद्धा मोठा फटका जरूर त्याने खेळला आहे, परंतु मयूर कारंडने टिपलाय एक शानदार झेल आणि भुऱ्या याची शॉर्ट बट स्वीट इनिंग आले संपुष्टात। वरपाली संघाचे ओनर प्रवीण शिंदे पुढे असतील, त्यांनी दोन्ही संपर्क साधायचा आहे। हरीश गजमल ओव्हर टू प्रीतेश सर। 24 ऑन द बोट, 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली। आणि त्यानंतर आपण पाहतोय परशुराम अंधेरे हा नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी गेलाय, पाहूया परशुराम कशा पद्धतीने बॅटिंग करेल। हा चेंडू फलंदाजाला संभ्रमात टाकणारा, या चेंडू वरती मिळते सिंघल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय क्वार्टर सेंचुरी पाहायला मिळते। 25 धावा धाव फलकावरती लागल्यात, चांगल्या पद्धतीने धाव संख्याचा पाया रचण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, अगदी चांगले एफर्ट्स या मॅच मध्ये पाहायला मिळालेत तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडून। परशुराम अंधेरे सध्याच्या काळामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं कन्सिस्टन्सी ही ज्याच्याकडे आहे। हा परशुराम बॅटिंगला गेलाय, परंतु परशुरामचा फटका फसलाय आणि परशुराम अगदी स्वस्तामध्ये तंबूत परतताना पाहायला मिळतोय। डीप मिड विकेटला पकडला गेलाय परशुराम आणि परशुराम बाद झाल्यामुळे एक बिग ब्लो पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला। हा फलकावरती 25 धावा लागल्यात, 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि चांगल्या पद्धतीने आता बॅटिंग करावी लागेल। विकी पुजारीच्या पहिल्या दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके आले जरूर, पण त्यानंतर त्याने केलेला कमबॅक सुद्धा आपण अनुभवलं। हा चेंडू वरती योगेशच्या बॅट मधला अगदी चांगला स्ट्रोक, मयूर कारंडे आपण पाहतोय आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा तेथे उठवतोय आणि तेथे मात्र त्याने चौकार सेव्ह केलाय। षटक क्रमांक दुसरे संपुष्टात आले आणि दोन षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती 26 धावा लागल्यात। सो शेवटचे दोन षटके आहेत शिल्लक आणि पाहूया शेवटच्या दोन षटकांचा खेळ कशा पद्धतीने होणार। राजेशने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, त्याचवेळी विकी पुजारी याने दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या। धावसंख्येचा ग्राफ, धावसंख्येचा आलेख अगदी प्रत्येक षटकाकडे गुंतवताना पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करणारा संघ वडपाई संघ आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बापूजी देव खोटवळ आणि दीपक शेठ जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पालकमंत्री 2022 ही अत्यंत भव्य दिव्य दर्जाची अशी क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धा आता येऊन टिपले अंतिम अशा क्षणी। स्वराज्य नीरज या संघाची एंट्री फी येणं बाकी आहे आणि 1000 रुपये एंट्री फी येणं बाकी आहे आणि ते एंट्री फी त्याने त्वरित जमा करायची आहे। अमर कोंडे स्वराज्य निवास संघाचे स्पॉन्सर्स, आपण आपली एंट्री फी त्वरित जमा करायची आहे। 26 धावा धाव फलकावरती लागल्यात, तिसऱ्या ओव्हर मध्ये सुधीर साबळे पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती, समोर योगेश पवार पाहायला मिळतोय पहिला चेंडू सुधीर याचा। ओहो,
पूर्णतः फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न, एक फसवा चेंडू पाहायला जरूर मिळाला, त्यामुळे आपण पाहतोय संघाची धाव संख्या 1 ने उंचावते। आता धाव फलकावरती 27 धावा लागल्यात, कुठेतरी 85 टप्पा ओलांडावा लागेल तो बॅटिंग करणारा संघाला। आणि त्याच वेळी आपण पाहतोय विकास पाहायला मिळतोय बॅटिंग क्रीजवरती, विकासला आता मात्र चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, अग्रेसिव्हपणा दाखवावा लागेल। हा चेंडू विकासला बीट करणारा, परंतु पंचांकडून इशारा आलाय चेंडू वरती मिळतील धावा 1 अवांतर अर्थात एक्स्ट्राच्या रूपात। सो संघाची धाव संख्या 1 ने उंचत असताना आता मात्र 28 धावा धाव फलकावर लागतायत, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना इथे एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते, ती वडपाळे आणि वैष्णवी इलेव्हन कोलाड या दोन्ही संघांदरम्यान। इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, क्रिकेट मध्ये वाईट चेंडू हा नेहमी वाईटच संबोधला जातो, कारण ज्यावेळी वाईट चेंडू येतो त्यावेळी समोरच्या संघाला एक धाव मिळते आणि त्यावेळी जो रिलॅक्सनेस मिळतो ना तो रिलॅक्सनेस कधी कधी समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला घातक ठरणारा सुद्धा असतो आणि तेच पाहायला मिळते मैदानावरती। सलग 2 चेंडू अवांतर टाकलेत, आता मात्र सुधीरला बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल, कारण धाव फलकावर तब्बल 29 धावा लागल्यात। ओहो अगदी जोरात टाकला चेंडू, त्याला मात्र आपण पाहतोय केवळ दिशा दिले आणि चेंडूला धाडले काव कॉर्नरच्या बाहेर, 6 धावांसाठी उत्तुंग अशा षटकारासाठी। योगेश पवार, मी आधीच म्हटलं होतं हा खेळाडू जरी पहिल्या 2 मॅच मध्ये अपयशी ठरला असला तरी तो मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि तो मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि हा फटका मात्र आपण विकासच्या बॅट मधून पाहिला। विकास आपण पाहतोय घोडसई अर्थात पालीचा हा खेळाडू आहे, मैदानावरती बॅटिंग करत असताना अगदी तुफानी बॅटिंग तो करतोय आणि षटकारांना आपल्या संघाचं खातं सुद्धा ओपन करतोय। मी आधीच म्हटलं होतं वाईट चेंडू हा वाईटच असतो, त्यानंतर खराब गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय विकासच्या बॅट मधून एक दमदार षटकार सुद्धा पाहायला मिळतोय। धाव फलकावरती आता 35 धावा लागल्यात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वडपाय संघ चांगल्या पद्धतीने धाव संख्या रचताना पाहायला मिळतोय। तिसऱ्या षटकातील केवळ 2 चेंडूचा खेळ झालेला पाहायला मिळतोय, अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया आता पुढे गेम कसा होणार। येथे मात्र स्लोअर 1 फलंदाजाला बीट करणारा अगदी चांगला चेंडू सुधीर कडनं पाहायला मिळाला। सुधीर सुद्धा आपल्या गोलंदाजी मध्ये असलेली जादू दाखवून देतोय, अगदी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पिच केला होता आणि फलंदाजाला पूर्णतः संभ्रमात टाकलं होतं या चेंडूवर। चांगली मारा पाहायला मिळते सुधीर साबळे कडनं, सुधीर याचा पुढील चेंडू। हा चेंडू वरती विकासच्या बॅट मधनं हॅलिकॉप्टर आणि हॅलिकॉप्टर लँड होते सीमारेषा पलीकडे, शॉट ऑफ द डे। आजच्या दिवसातील आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतील अगदी सर्वात बहरदार असा फटका पाहायला मिळाला, हेलिकॉप्टरचा स्ट्रोक विकासने ठोकलाय आणि धाव फलकावरती 41 धावा लागल्यात आणि हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी वेगात टाकलाय, सिंकल कंप्लीट केले आणि क्षेत्ररक्षकाने तेथे चूक केले, तोपर्यंत सेकंड सुद्धा कंप्लीट केलेली आहे। षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्यात, 43 धावा आणि अजूनही एका चेंडूचा खेळ नाही शिल्लक। या षटकामध्ये अगदी महागड्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज सुधीर साबळे। महाजन सन्माननीय श्री अभिलाष महाजन यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचा आम्ही मंडळातर्फे सरचं स्वागत करतोय। तुमच्याकडून आणि या चेंडूवर षटकाराला तर तुषार शिंदे कडनं 200 रुपयाचं पारितोषिक।
हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगला टाकलेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 रे ते पाहायला मिळते. शेवटचा चेंडू जर आपण पाहिला ना तर जवळपास 140 ते 145 च्या स्पीडने टाकलेला हा चेंडू, परंतु पहिले काही चेंडू अगदी खराब टाकले सुधीर याने आणि त्याचमुळे आपण पाहतोय या षटकामध्ये त्याने तब्बल 17 धावा खर्च केल्या. अभिलाष आणि आपण पाहतोय मला मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल दिलेली आहे ते विमाडचे मालक भागवत चाटे यांचे ते स्वागत केलं जाईल. मी आमचे सर्वांचे लाडके दाजी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते दाजी यांचं यथोचित असा सन्मान करायचा आहे. मांगल्याचं प्रतीक सॉरी भागवत चाटे यांचं यथोचित सन्मान करायचा आहे आणि दाजी यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय. मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरव देतोय. त्यानंतर अभिलाष महाजन यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. कॅमेरामॅन आपला समोर स्टेजवर कॅमेरा मारायचा आहे. तुकाराम महाराज गोलंदाजीला आला आणि महाराजचा पहिला चेंडू वरती मोठा फटका आणि इथे मात्र धावांची बरसात. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती त्याने हल्ला बोल केलाय आणि खऱ्या अर्थानं त्याने आज जे टेम्परामेंट दाखवलं ना ते वाखाणण्याजोगे असं आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि वाईट चेंडू असल्या कारणानं आपण पाहतोय धाव फलकावरती 50 धावा लागल्यात आणि 50 धावांची वेसूळ आणलं बॅटिंग करणाऱ्या संघाने. अगदी दैदीप्यमान बॅटिंग आणि निश्चितपणे आपण पाहतोय वडपाय संघ अगदी सर्व खेळाडू ग्रामीण भागातील आहेत आणि ते मात्र व्यावसायिक संघाविरुद्ध खेळत असताना आज त्यांचा सुद्धा क्लास दाखवून दिलाय आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची कामगिरी आज वडपाय संघाने केली आणि वडपाय संघाने आज जो परफॉर्मन्स दिलाय ना तो अगदी थक्क करणारा आहे, अचंबित करणारा आहे. समोर डिंगडॉंग पुणे सारखा संपूर्ण भारतभरातील मोठा संघ आणि त्यांच्या विरुद्ध त्याने केलेला परफॉर्मन्स नक्कीच दाद देणार आहे. रिव्ह घेतलाय पाहूया आता डिसिजन कोणता घेतला जाईल. चेंडू चेक केला जातोय नक्की कुठे पडलाय. हॅलो नक्कीच प्रितेश सर इथे रिव्ह घेतलेला आहे आणि थोडक्यात सांगू इच्छितोय एक प्रोफेशनल लेवलचा संघ आज इथे मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हॅलो नक्कीच आणि त्याप्रमाणे वडपाले हा संघ एक लोकल कम्युनिटी मधनं खेळणारा पाहायला मिळतोय, परंतु सांगू इच्छितोय एकल मात्र सरांचं वक्तृत्व सांगू इच्छितोय अजी चुहा बोरी को हिला नहीं सकता, चुहा बोरी को हिला नहीं सकता मगर मात्र वाईट चेंडू आलेला आहे. चेक केला मित्रांनो कॅमेरा आपल्याकडे तीन तीन कॅमेरे लागले आणि चेक खूप वेळ घेतलं. तुमचा 12वा खेळाडू सुद्धा आहे बॅटिंग करणार संघ तुमचा 12वा खेळाडू सुद्धा आमच्या कक्षामध्ये आहे. रेषेच्या आतमध्ये चेंडू पडलाय व्हाईट चेंडूचा निर्णय आलेला आहे पंचांकडून आणि आता मात्र आपण पाहतोय धाव संख्येचं अर्धशतक स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात 17, त्यामुळे धावसंख्येचा ग्राफ आणि अलेख प्रत्येक षटकात गणेक उंचावताना पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आपण पाहतोय ते बॅटिंग करत असताना वडपाय संघाने आज जी बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दिलाय जी कामगिरी त्याने दाखवली ती खऱ्या अर्थानं दाद देण्यासारखी आणि अगदी वाखाणण्याजोगी कामगिरी आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं डिंगडॉंग संघाविरुद्ध खेळत असताना त्याने सुद्धा अगदी दमदार बॅटिंग दाखवून दिले आणि त्याचमुळे आपण पाहतोय अगदी धावसंख्या चांगली पाहायला मिळते. एकोणचाळीस
51 धावा धावफलका पहाय मिलते हैं। तुकाराम महाराज आपण पाहतोय डिंगडोंगचा महत्वपूर्ण असा गोलंदाज आणि जो गोलंदाज सहा चेंडू मध्ये सहा यॉर्कर टाकण्याची क्षमता ठेवतो त्या गोलंदाजावर मात्र आपण आतापर्यंत आक्रमण पाहिलं आणि यावेळी काय फॅन्टास्टिक फटका आहे चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर वन बाउंस ओवर द लाईन फॉर फोर रन्स वेलकम बाउंड्री फॉर टीम वडपाळी। योगेश पवार अर्थात योगेश या नावामध्येच खूप काही आहे मग तो योगेश पेंडकर असो कि योगेश पवार रणजीपट्टू असो कि हा माणगावचा अर्थात वेळाचा योगेश पवार असो योगेश नावाचे खेळाडू मैदानावरती चांगल्या पद्धतीने गेम दाखवतात आणि या योगेशने सुद्धा सर्वांना आज प्रभावित करणारे कामगिरी केले त्याने खऱ्या अर्थाने पालकमंत्री चषक ही स्पर्धा आपल्या बॅटिंगने गाजवले। मी आधीच म्हटलं होतं हा खेळाडू मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि मैदानावरती तो ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना ते पाहता आता चांगल्या पद्धतीने धावसंख्या रचताना ते पाहायला मिळत आहेत। 50 टप्पा त्याने ओलांडलाय आणि धाव फलकावरती 55 धावा लागत आहेत। इथे योगेश पवारच्या बॅट मधला मोठा फटका विकी पुजारी चेंडू मागे येतोय जरूर सिंगल कंप्लीट केले डबलचा प्रयत्न आणि डबल सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगात कंप्लीट केले धाव फलकावरती 57 धावा लागल्यात आणि त्यामुळे आपण पाहतोय या षटकामध्ये धाव संख्येची गती अगदी उंचावताना पाहायला मिळते धावा अगदी झपाट्याने येत आहेत 57 धावा धाव फलकावरती लागल्यात जेथे षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती पाहायला मिळते। इथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय अगदी बॅटचा एजला चेंडू लागला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मागे उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड करताना सुद्धा पाहायला मिळालाय चांगला मारा तुकाराम महाराजकडनं पाहायला मिळाला अगदी बराच वेळानंतर कारण त्याला आज ज्या पद्धतीने नेहमी लय मिळते जो सुरामध्ये नेहमी असतो त्या रिदम मध्ये तो पाहायला मिळत नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय 58 धावा धाफल करायला लागल्यात। इथे मात्र चेंडू अगदी चांगला आहे आणि मागे उभा असलेला शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय बायच्या रूपात ही धाव आली असे पंच सांगतायत आणि आता धाव फलकावरती 59 धावा लागल्यात। शेवटचा चेंडू आहे शिल्लक 1 to go 59 ऑन दी बुट विकास पाहायला मिळतोय आता बॅटिंग बॅक वरती पाहूया शेवटच्या चेंडू वरती काय होणार किती धावा येणार आणि किती धावांचा उद्दिष्ट वैष्णवी कोलार संघासमोर ठेवणार आणि शेवटच्या चेंडूवर स्टँड अँड डिस्पॅच अफलातून असा फटका धाव फलकावरती धावा लागल्यात। पासष्ट धावा लागल्यात आणि विजयासाठी 66 धाव संख्येचं एक चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक लक्ष ठेवले पाहूया दुसऱ्या सत्राचा खेळ कशा पद्धतीने असणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांच्याकडे।
सामना सुरू होण्यापूर्वी इथे एक पारितोषिक आलेले आहे। महाराष्ट्र रेस्ट ऑफ महाराष्ट्र असा एक संघ आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलं होतं ते अर्थातच योगेशजी पोकळे व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि त्यांच्यातर्फे 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे। ते गोलंदाजांना जो गोलंदाज योगेश पेंडकर याला बात करेल त्या गोलंदाजाला 200 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन इथे सन्मानित करण्यात येणार आहे। सहासष्ट धावांची गरज, चार षटकांचा हा सामना सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद। सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं। स्ट्राइक इन पर देखिए योगेश पेंडकर और नॉन स्ट्राइक इन पर विपुल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी विजय घाणेकर के ऊपर। सलामी बल्लेबाजों के रूप में जोड़ी मैदान में है और 30 गज का दायरा यहां से मौजूद रहेगा। 30 गज के दायरे में शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट और उसी के साथ एक लेग गली भी हमें नजर आती हुई, या ये भी कह सकते हैं कि शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग। श्रेया स्पोर्ट्स यांचे मालक राकेश पडवळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। तो पहली गेंद के ऊपर प्रहार किया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमालिका के बाहर गेंद, योगेश पेंडकर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। या स्पर्धेमध्ये एक मात्र असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 2 अर्धशतक आहेत आणि जवळजवळ 17 विकेट्स आहेत, तो अर्थात राम गुलगुले। आपल्याला प्रश्न पडेल की राम गुलगुले कोण, कारण राम या नावाने त्याला ओळखलं जात नाही, त्याला ओळखलं जातं सनी गुलगुले या नावानं। तर त्याचा रेकॉर्ड इथे कोणी मोडणार का, हाच एक मोठा प्रश्न असेल। चलिए मैदान पर विजय घाणेकर, राइट आर्म राउंड विकेट, बहुत ही बढ़िया गेंद थी, इस मरतबा गुड लेंथ पर टप्पा खाने के बाद नीची रही सब मरीन डिलीवरी। बल्लेबाज हालांकि उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए योगेश पेंडकर, गेंद विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद यहां पे आती हुई। एक छक्का लगाने के बाद विजय घाणेकर की यह बहुत ही बड़ी वापसी आत्मविश्वास के साथ। गेंदबाजी यहां पे करनी होगी, पॉइंट के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे, गेंद स्वीपर कवर, सीमा रेखा के तरफ भागती हुई 4 रनों के लिए। हा सामना जर वडपाले संघाने जिंकला तर सन्माननीय क्रिकेटचे रसिक भाई दसवते यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। मंजिल जरूर यहां से दूर है मगर इन खिलाड़ियों में क्षमता है, इन खिलाड़ियों को अगर रोकना है तो आपके पास एक ही चारा है, एक ही ऑप्शन है, उनका विकेट चटकाना होगा। आप उनको विकेट चटकाने के बाद ही रोक सकते हो क्योंकि ये बल्लेबाज बहुत ही शातिर और बहुत ही शानदार भी है। ये लीजिए फिर से एक बार गेंद थी योगेश के स्लॉट में और उसे खेला था, हालांकि ऊंचाई ज्यादा लंबाई कम और लगान के दिशा में पकड़े गए योगेश पेंडकर बैक टू द पवेलियन। कहा है कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।
यहाँ पे हौसले रखने होंगे, आत्मविश्वास बरकरार रखना होगा। वी कैन, हम कर सकते हैं, हम जीत सकते हैं, हम किसी भी टीम को पराजित कर सकते हैं। इस आत्मविश्वास के साथ अगर गेंदबाजी करेंगे तो ही यहाँ पे काम बन सकता है। योगेश पेनकर को अब यहाँ पे खामोश कर दिया है। योगेश पेनकर आउट होने के बाद नए बल्लेबाज नितिन माटुंगे। 9 स्ट्राइक के इन पर हम देख सकते हैं, स्ट्राइक इन पर विपुल। विपुल खैरे, आहा बहुत ही बढ़िया गेंद, और यहाँ पे जोरदार अपील कॉट बिहाइंड द विकेट का, मगर अंपायर जी अब यहाँ पे असहमति दर्शाते हुए। जोरदार अपील तो है, अभी भी यहाँ पे अपील किया जा रहा है, अंपायर के ऊपर दबाव डालने की कोशिश, और ये एक स्ट्रेटजी होती है क्योंकि लॉ कहता है अपील नहीं तो आउट नहीं। अगर आप अपील नहीं करोगे तो अगर बल्लेबाज आउट भी है तब भी आउट नहीं दिया सकता, नहीं दिया जा सकता, ये लॉ है, और इसी वजह से अपील करना आपकी जिम्मेदारी है। बहुत ही अच्छा अपील हमें देखने को मिला, मनोवैज्ञानिक दबाव जरूर था अंपायर जी के ऊपर, अंपायर जी टस से मस नहीं हुए और सक्षम अंपायरिंग यहाँ पे नजर आती हुई। रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा, 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर जाकर उसे पंच किया था, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, एक ही रन यहाँ पे मिलेगा, और इस एक रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होकर रनों की संख्या हो चुकी है 11 रन, पहले ओवर की समाप्ति। अब यहाँ पे जीतने के लिए बचे हुए 18 गेंदों में मेरे गुणन लेखक बताते हुए 55 रनों की जरूरत, 18 गेंदे और 55 रन। श्रेया स्पोर्ट्स से मालक सन्माननीय राकेश जी वाडवल यांचा सन्माननीय राकेश जी पडवळ यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतोय। श्रेया स्पोर्ट्स शॉप आणि त्या शॉपचे मालक यांनी आमच्या विनंतीस मान देऊन इथे सदिच्छा भेट दिलेली आहे, त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी नक्कीच आहेत। चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान पर जहां पे 11 रन पहले ओवर में जुटा लिए हैं और नए गेंदबाज आए हैं कुणाल। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद गोल्डन पर टप्पा खाने के बाद फरेब करती हुई गेंद, धोखा देती हुई बल्लेबाज के आंखों में धोखा दिया, उनकी आंखों में धूल झोंकती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, वाह बहुत ही बढ़िया शुरुआत। जी हाँ, फिर से एक बार बल्लेबाज बैकफुट पर तैयार थे, स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश टीम मन बना लिया था, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं था, गेंद टप्पा खाने के बाद भी कट होकर फिर से एक बार शरीर से जाकर टकराई और बैक टू बैक दो गेंदें यहाँ पे बिंदी आती हुई। बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे बढ़ता हुआ, उनके साथी बल्लेबाज उन्हें समझाते हुए सलाह देते हुए मशवरा करते हुए, क्योंकि इस गेंदबाज को अगर खेलना है, उनका सामना करना है, रन बनाने हैं, तो किस तरह से बल्लेबाजी करनी होगी। अगली गेंद फिर से एक बार कुणाल, शॉट ऑफ लॉन्ग गेंद, और यहाँ पे जन्मदिन का तोहफा उसे कबूल किया है, लॉन्ग लेग की दिशा में उस गेंद को खेला 4 रन के लिए। गेंदे हो चुकी है, 4 रन खर्च किए हैं कुणाल ने, रनों की संख्या 15 रन, फिर से एक बार कुणाल। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह से तैयारी थे, ऑफ स्टंप पर सफल हुए और उस गेंद को मात्र दिशा दी और गेंद को खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, गेंद इस मर्तबा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए।
कीजिए। और इस छक्के की सहायता से रनों की संख्या जा पहुंची है 21 रन। पहली दो गेंदे बिंदी आने के बाद बल्लेबाज को कान मंत्र दिया था नौसाई के एनपी बल्लेबाज ने, और उस कान मंत्र का इस्तेमाल करते हुए ऑफ स्टंप पर सफल होकर वेट किया और बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को मोड़ दिया था बिहाइंड द विकेट लॉन्ग लेंग और उसी के साथ फाइन लेग के बीचों बीच 10 रन जुटा लिए है। फिर से एक बार तेज तर्रार गेंद थी, टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से बल्लेबाज को चकाती हुई विकेट कीपर के दस्तानों में, मगर इसमें सही विकेट कीपर का भी है। विकेट कीपर ने पलक झपकते ही उस गेंद को अपने पाले में कर दिया था। बहुत ही इसमें तो ओवर वन गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद, और यहां पर रन आउट होने का खतरा मंडरा रहा था। जी हाँ, अच्छी फील्डिंग, ओवर थ्रो के रूप में कुछ एक रन जरूर यहां पे मिलेगा, मगर रन आउट होते होते बच गए। अगर निशाना सही होता तो ये रन आउट जरूर हो सकते थे। लेग बाय के रूप में दो रन, लेग बाय के रूप में यहां पे दो रन मिलेंगे। क्या कमाल की गेंदबाजी की है कुणाल ने, कभी स्लोवर वन, कभी फास्टर वन, कभी लेग कटर, अलग अलग तरह की गेंदें यहां पे देखने को मिली। इस ओवर में 12 रन खर्च किए, पहले ओवर में 11 रन, कुल मिला के दो ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 23 रन। तेईस रन हो चुके हैं। सन्माननीय पत्रकार सलीम भाई यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। मिस्टर सलीम भाई, त्याचप्रमाणे सन्माननीय ओवाळ साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आणि याच दरम्यान व्यासपीठावरती राकेशजी पडवळ श्रेया स्पोर्ट्सचे मालक यांचं इथे आगमन झालेलं आहे, आणि मी या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय दीपक शेठ जाधव यांना विनंती करतोय की आपण त्यांचं यथोचित स्वागत करावं, त्यांचा यथा योग्य इथे सन्मान करावा। धन्यवाद राकेशजी, आपण व्यासपीठावरती आलात, आमच्या आमंत्रणाला मान दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। अशाच प्रकारचा स्नेह असू द्या, अशाच प्रकारचं प्रेम असू द्या, एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आपल्या संतांनी सांगितलेलंच आहे। आणि जर आपण एकामेकाला सहाय्य केलं तरच एक मोठ्या टूर्नामेंटचं आपण आयोजन करू शकतो, अशाच प्रकारचं प्रेम ठेवा। चलिए मैदान पर चलते हैं, जहां पे पहली गेंद पर आसमान दिखाया, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर, 6 रन। इस छक्के की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 29 रन, 29 रन ऑन स्कोर बोर्ड। फिर से एक बार जोरदार प्रहार किया, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, बैक टू बैक दूसरा छक्का। गेंदे और 31 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए और इस प्रतियोगिता में बने रहने के लिए। सन्माननीय जाधव साहेब, कोलाड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। सन्माननीय जाधव साहेब यांना मी मंडळातर्फे विनंती करतोय आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व पोलीस अधिकारी यांचं सहर्ष स्वागत। आणि आपणास विनंती असेल दीपक शेठ मित्रमंडळ यांच्यातर्फे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं।
चलिए दोस्तों मैदान में चलते हैं, जहां पे रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा, 36 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 3 गेंदें हो चुकी है, अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना बाकी, यानी कुल मिला के 9 गेंदे, और हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 30 रनों की जरूरत, 9 गेंदे और 30 रन। गेंदबाजी की जिम्मेदारी गेंदबाज अनिकेत और इस बीच नए बल्लेबाज अनुराग, जबकि स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज है नितिन माटुंगे, मैन फ्रॉम कोल्हापुर, कोल्हापुर से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, माटुंगे नाम होगा मगर मुंबई माटुंगा से बिल्कुल बिलोंग नहीं करते, कोल्हापुर से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी हम देख सकते हैं बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद को बीचों बीच टकराने दिया और क्या लाजवाब यहां पे बैट का स्विंग भी देखने को मिला, गेंद जैसे ही बल्ले से टकराई मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई सफर कर बयालीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, और हमारे गुणलेखक आविष्कार बताते हुए 8 गेंदे और 24 रनों की और जरूरत। दरम्यान अपन पहातो सन्माननीय जाधव साहेब आणि सर्व पोलीस अधिकारी यांचे इथे आगमन झालेले आहे, मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती असेल सर्व सरांना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, विराजमान व्हावं, आमच्या विनंतीस मान देऊन आपण आला सर, आपले शतश आभार, अशाच प्रकारचं आपलं सुद्धा प्रेम आणि पाठिंबा जर असेल तर नक्कीच आपल्या या पंचक्रोशीतील अनेक खेळाडू मोठ्या पातळीवरती आपण खेळवू शकतो। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद जरूर है, जी हाँ कैच लपकने का मौका था मगर मौके को खोया है, ऐसे मौके बार बार नहीं आते, नितिन माटुंगे ने उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में खेला था, गेंद उनके हाथों से फिसल गई और यहाँ पे जीवन दान मिला, और इसीलिए दोस्तों किसी ने कहा है कि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है, बहादुर बल्लेबाज जिसका किस्मत ने यहाँ पे साथ दिया है। इस ओवर की एकमात्र गेंद आना बाकी, 43 रन ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 2 ओवर्स, थर्ड ओवर इन प्रोग्रेस, 2 विकेट के नुकसान पर स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज अनुराग, पहली मर्तबा नितिन माटुंगे 3 छक्के के सहायता से 19 रन बनाकर 4 गेंदों में 9 स्ट्राइक के इन पर खेलते हुए, ये लीजिए छोटे मियां तो छोटे मियां बड़े मियां भी सुभान अल्लाह, दोनों तरफ से यहां पे ढोलक बजता हुआ, बहुत ही करारा छक्का, हरीश गजमल यांना विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य घटक मुख्य आयोजक आपण पाहतो, हरीश गजमल जाधव साहेबांचं इथे स्वागत केले जात आहे, एक आपण पाहतोय मंगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिले जात आहे, आणि सन्माननीय जाधव साहेब यांचं सहर्ष स्वागत आणि यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। हरीश शेठ गजमल या स्पर्धेचे मुख्य घटक मुख्य आयोजक आपण पाहतोय, यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत केले जात आहे। तीन ओवर की समाप्ति हो चुकी है और जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 17 रनों की जरूरत, 6 गेंदे 17 रन 6 गेंदे, हम हैं घोटवल मानगांव के मैदान पर, हालांकि ये मैदान नहीं है ये खेती है और खेती का रूपांतर मैदान में किया है बाबूजी देव घोटवल के सभी सदस्यों ने, इस बीच नए गेंदबाज आए हैं नीलेश अपनानी जी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर, अच्छी गेंद थी मगर देखिए व्हाइट का इशारा अंपायर जी का और ये मुफ्त के सौगात में
पांच रन मिलते हुए। अब छह गेंदे और 12 रनों की जरूरत। हा सामना जर गोलंदाजाने जिंकून दिला तर श्रेया स्पोर्ट्स या शॉपचे मालक यांच्या वतीने 500 रुपयाचा इथे पारितोषिक आलेला आहे। निलेश मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं। पहली गेंद के ऊपर सौगात के रूप में 5 रन खर्च करने के बाद दूसरी गेंद स्लॉट में और उसे पहुंचा दिया पार्किंग लॉट में। अब जीतने के लिए मात्र 6 रनों की और जरूरत बचे हुए 5 गेंदों में। जी हाँ, इस मरतबा ब्लॉक किया था, यॉर्क किया था परफेक्ट, मगर उसे हेलीकॉप्टर के रूप में खेल दिया था कारपेट के सहारे। और दूसरा रन भी यहां पे चुरा लिया दिन दहाड़े, यहां पे पुलिस के सामने रनों की चोरी। 62 रन हो चुके हैं, 62 रन ऑन स्कोरबोर्ड। क्या कमाल की बल्लेबाजी की है। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि व्यावसायिकता, प्रोफेशनल बल्लेबाज जो है उनके रगों में ये खून की तरह दौड़ता हुआ खेल हर वक्त वो किस तरह से जीता जाता है ये जानते हैं। जी हाँ, इस मरतबा फ्लिक किया था और ये गेंद फिर से एक बार सीमारिका के बाहर। इसी के साथ ये मैच जीत लिया है वैष्णवी इलेवन कोलाड ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। श्रेयस इलेवन रोहा आणि वैष्णवी इलेवन कोलाड। वैष्णवी कोलाड आणि श्रेयस इलेवन रोहा या दोन्ही संघांच्या संघ नायकांना